राज्यभरामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. सोमवार दिनांक 13 मार्च रोजी रात्री शेतात काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले नाणा गमन चव्हाण वयवर्ष 60 यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर तालुक्यातील हिरेनगर येथे नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्याच्याही दोन म्हशी वीज पडून दगावल्या. सोमवार दिनांक 13 मार्च रोजी अचानक वातावरणात बदल झाला. पावसाला सुरुवात झाली तर तांदुळवाडी येथे शेतात काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले नाना गमन चव्हाण हे तांदुळवाडीचे उपसरपंच तसेच सुदाम काळे यांच्या दुचाकीवर शेतात गेले होते. शेतात गेल्यावर काही वेळातच विजेचा कडकडाट सुरू झाला. नाना चव्हाण हे कांदे झाकत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. क्षणात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उपसरपंच यांनी ही घटना त्वरित कुटुंबियांना कळवली. या दुर्दैवी घटनेबद्दल तांदुळवाडी गावातून हळहळ व्यक्त केली जाते. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी अमित उगले, पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. राज्यभरामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा नांदगाव तालुक्याला चांगलाच फटका बसला. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं नुकसान झालंय. त्याचबरोबर नाना गमन चव्हाण वयवर्ष 60 यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर हिरेनगर येथील नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्याचीही दोन म्हशींचा दुर्दैवी अंत झालाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव. स्टार 24 फास्ट न्यूज.